मराठीमधले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम मंडू तुपेंना अखेर घर बांधून पूर्ण झालेलं घर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सोपवण्यात आलेलं आहे. पक्षाघातामुळे तुपे पती पत्नी बोलू शकत नाहीत, पण आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत त्यांना राहायला घर मिळाल्याची भावना चेहऱ्यावरून त्यांच्या ओसंडून वाहत होती. तुपे यांची गरिबी आणि वार्धक्यामुळे झालेली हलाखीची परिस्थिती एबीपी माझाने समोर आणलेली होती. त्यानंतर तुपेंच्या मदतीसाठी अनेक संस्था आणि लोक पुढे आले. त्यानंतर त्यांना आज त्यांच्या कर्तृत्वाला साजेस हक्काचं घर मिळालंय. उत्तम मंडू तुपेंनी आयुष्यभर दलित समाजाच्या साहित्याला आवाज मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीचं साहित्य त्यांनी प्रसवलं ते एका झोपडीवाजा घरात. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना मदतीचे अनेक हात मिळाले, अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आणि हे घर बांधून उभं राहिलं. या दुमजली घरासाठी अनेकांनी मदत केली, ज्यामध्ये पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांचाही समावेश होता. आणि आज या घराचं लोक अर्पण म्हणा किंवा हे घर त्यांच्याकडे सोपवणं हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पार पडलं. मंडू तुपे हे अत्यंत गरीब असणाऱ्या परिस्थितीमध्ये साहित्यित राहिले, पण त्यांना स्वतःचं जे घर आहे ते पक्कं घर त्यांना आपल्या आयुष्यामध्ये काय बांधता आलं नाही. पण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 5 लाखाची मदत देण्यात आली. सिद्धार्थ धेंडे आमचे उपमहापौर आहेत, त्यांनी काय मदत केली आणि त्यांचं जे कसं घर होतं ते दुमजली घर त्यांना आता मिळालेलं आहे. घर मिळालं खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमची स्वतःची पार्श्वभूमी दलित पॅन्थरची आहे, तर त्यावेळी जशी दखल घेतली जायची आज तशी चळवळींकडून दखल घेतली जाते असं वाटतं. तुम्हाला काही उशीर होतो? नाही, उशीर होण्याचा विषय नाही. त्या त्या ठिकाणच्या लोकांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. जे जे विषय आमच्या समोर येतात आम्ही ताबडतोब लोकांना सांगतो, कार्यकर्त्यांना सांगतो. आणि आपण अनेक कार्यकर्त्यांना, जे कार्यकर्ते आमच्या चळवळीमध्ये एक्सपायर झाले त्या कार्यकर्त्यांना 5 लाखाची मदत, 3 लाखाची मदत त्यांच्या फॅमिलीला अशी आम्ही देत असतो. तर अशा पद्धतीने थोडा उशीर होतो ही गोष्ट खरी आहे, पण मला असं वाटतं की आता चळवळीमध्ये काम करत असताना अशा लोकांना मदत मिळाली पाहिजे. आणि आता सरकारच्या वतीनं तर हा कार्यक्रम आता नरेंद्र मोदी सरकारने 2022 पर्यंत कच्च्या घरामध्ये एक माणूस राहणार नाही अशा पद्धतीची योजना आखलेली आहे. आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांना पक्की घरं मिळतील. पण उत्तम मंडू तुपे यांच्याबद्दल मला अभिमान आहे. ते अण्णाभाऊंचे तर खरी वारसदार राहतच आहेत. अण्णाभाऊ हे अजिबात शिकले नसतानाही अण्णाभाऊ हे या देशामधले फार मोठे साहित्यिक झाले. त्यांच्या पाठीमागे उत्तम मंडू तुपे मातंग समाजातून साहित्यामध्ये आपला ठसा उमटवणारे अशा पद्धतीचे ते साहित्यिक आहेत. मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य त्यांना अजून एकदा लाभो. आणि आता हे पक्कं घर जे मिळालेलं आहे त्या पक्क्या घरामध्ये काही काळ त्यांना राहण्याची संधी मिळेल. धन्यवाद. तर हे होते रामदास आठवले, उत्तम मंडू तुपे. फक्त त्यांच्या हालचालींमधून म्हणा किंवा त्यांच्या जेस्चरमधूनच त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात ते. त्यांच्या पत्नी, खूप मोठी गर्दी आहे आज या ठिकाणी त्यांचं घर त्यांना सुपूर्द करताना. मात्र जे संपूर्ण आयुष्य आहे ते अतिशय उपेक्षित पद्धतीने त्यांना जगावं लागलं. मात्र खरं तर त्या उपेक्षितपणाची त्यांना खंत नव्हती. त्यांचं काम, त्यांचं लेखन ते सातत्याने सुरू ठेवत राहिले. मात्र कुठेतरी दखल घेतली गेली ही निश्चितच सुखावणारी बाब आहे. कॅमेरामन विजय राऊत, समन दारगुंजारी, एबीपी माझा, पुणे.